नमस्कार मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर तर बघर बांधो आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत एंड्युरन्स लिमिट म्हणजे नेमकं काय असतं तर चला समजून घ्या की सर्वात आधी मी तुम्हाला एक नॉन टेक्निकल एक्झाम्पल सांगतो ठीक आहे ना चला तर एखादा व्यक्ती जो जॉब करतोय बरोबर आहे तो बॉसच्या शिव्या खाऊन सुपरवायझरचे टोमने खाऊन तो बिचारा काम करतोय 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 खूप वेळेपर्यंत तो काम करतोय बिचारा शिव्या बी खातोय रोज पण कोणतीही तक्रार करत नाही कोणतीही कंप्लेंट करत नाही फेल होत नाही जॉब सोडायचा विचार करत नाही तो बिचारा काम करत राहतो करत राहतो करत राहतो तर ज्या लिमिट पर्यंत तो, तो कोणतीही तक्रार न करता काम करत राहतो तर त्या लिमिटला म्हणता आपण एंड्युरन्स लिमिट त्या लिमिटला म्हणता आपण एन्ड्युरन्स लिमिट आल्या लक्षात तुम्हाला सर्वांना मला काय म्हणायचं ते चला बघा बऱ्यानो पुन्हा एकदा मी सांगतो की अशी एखादी लिमिट अशी एखादी लिमिट की ज्या लिमिटपर्यंत एखादा व्यक्ती हा किती टोमने सहन करून किती बोलणं ऐकून 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 काम करत राहतो करत राहतो करत राहतो कर, खूप वेळेपर्यंत खूप वेळेपर्यंत नंबर ऑफ टाइम करता ठीक आहे ना चला तर या लिमिटला आपण म्हणतात एंडुरन्स लिमिट बरोबर आहे चला मग हे तर झालं आपलं नॉन टेक्निकल एक्झाम्पल पण सर आपल्या एक्झाम मध्ये कसं लिहायचं तर बघा बांधू एंडुरन्स लिमिट म्हणजे काय अशी एखादी स्ट्रेसची लिमिट अशी एखादी स्ट्रेसची लिमिट की ज्या लिमिट पर्यंत एखादी बॉडी एखादं मटेरियल एखादी आपली ऑब्जेक्ट एखादं स्पेस इवन हे खूप वेळेपर्यंत काम करू शकतं फेल न होता फेल न होता आपल्या पंख्याची बिअरिंग घ्या मला सांगा लास्ट टाइम तुम्ही तुमच्या पंख्याची बिअरिंग केव्हा चेंज केली होती आठवतं का आता आमच्या घरामध्ये एक पंखा आहे तो माझ्या जन्मापेक्षा आधीचा डायरेक्ट म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव का चौऱ्याण्णवचा पंखा तो डायरेक्टली ठीक आहे ना चला असो मग तो पंखा अजून सुद्धा एकदम प्रॉपर आहे एकदम मख्खन सारखा चालतो डायरेक्ट एकदम मस्त चालतो डायरेक्टली त्याची बिअरिंग बदलायची गरजच पडली नाही म्हणजे का रे आता मला सांगा बेटा एक पंख्याचा आरपीएम असतो जवळपास आठशे ते बाराशे तेराशे ते पर्यंत ठीक आहे ना आता आमच्या घरी नवीन एक फॅन घेतला त्याचा चौदाशे आरपीएम मिळाला एकदम जबरदस्त हवा फेकतो ठीक आहे ना जेवढा जास्त आरपीएम तेवढी जास्त ताकद हे लक्षात घ्या चला तर एका मिनिटामध्ये तो बाराशे वेळा फिरतो एका मिनिटात तो बाराशे गोल 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 फिरतो बरं ना म्हणजेच काय एका मिनिटात बाराशे आणि आता तुम्हाला माहिती असेल की तुमच्या घरातला पंखा किती वेळ चालू राहतो म्हणजे एका दिवसात जर समजा बघितलं तर ऍटलिस्ट आमचा जो फॅन आहे तो पंधरा ते सोळा तास चालू राहतो डायरेक्टली ठीक आहे रात्री तर पूर्ण वेळ चालूच राहतो आणि दिवसात सुद्धा दोन तीन तास सोडे तर पूर्ण वेळ चालू राहतो म्हणजे विचार करा दिवसाचे सोळा तास प्रत्येक तासामध्ये साठ मिनट आणि प्रत्येक मिनिटाला बाराशे वेळा तो फिरतोय गोल गोल विचार करा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तर दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत तो किती चालला असेल येत आहे का लक्षात तुम्हाला म्हणजे तो फेल होत नाहीये म्हणजे अशी एखादी स्ट्रेसची लिमिट की ज्या स्ट्रेसच्या लिमिट पर्यंत आपली बॉडी कंटिन्युअसली वर्क करते, करते 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 फेल होत नाहीये फेल होत नाहीये तुटत नाही फुटत नाही चिरत नाही फाटत नाही एकदम मस्त सारखी वर्क करते तर अशा लिमिटला आपण म्हणतो एंड्युरन्स लिमिट अशा लिमिटला आपण म्हणतो एंड्युरन्स लिमिट आलबाळानं लक्षात अशी एखादी स्ट्रेसची लिमिट की ज्या स्ट्रेसच्या लिमिटच्या खाली त्या लिमिटच्या खाली आपली बॉडी एकदम छान छान सुंदर सुंदर वर्क करते मॅक्सिमम वेळे करता फेल न होता फेल न होता ठीक आहे ना चला तर मग आपण एक काम करू याला एका ग्राफच्या फॉर्म्युलातून एका ग्राफच्या माध्यमातून आपण त्याला समजून घेऊ चालेल ना चला मग ग्राफच्या माध्यमातून कसं तर बघा याला म्हणतात एस एन ग्राफ बऱ्याचशा वेळेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ एन्स लिमिट विथ द हेल्प ऑफ एस एन कर हे एसएन काय असतं सांगतो ना बेटा मी त्याच्यासाठीच आहे रे बाळांनो चला एक ग्राफ काढून घेतो मी सुंदरसा ग्राफ काढतो रे बाळांनो चला ठीक आहे आपली सुंदर आणि या ठिकाणी बघा स्ट्रेसचा एस आणि नंबर ऑफ सायकल सा एल एस एन एस एन एस एन, एन कर किंवा एस एन ग्राफ सुद्धा याला म्हटलं जातं ठीके ना चला असो हा ग्राफ कसो आहे सर तर बघा बार नो नंबर ऑफ सायकल म्हणजे काय की किती का? सायकल तो कंटिन्युअसली वर्क करतोय आपला किती सायकल तो कंटिन्युअसली वर्क करतोय आपला सायकल म्हणजे तुम्हाला माहिती असेल की काय एखादी संपूर्ण प्रोसेस संपूर्णा प्रोसेस ठीक आहे ना जर जर इथून एक गाडी पकडली मी आता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर बरोबर ना चला असो आता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते परत जळगाव म्हणजे इथून तिकडं तिकडून इकडे येते इथून जाऊन परत येते ही झाली एक सायकल जाऊन परत येते ही झाली दुसरी सायकल तसंच फायनअपला गोल फिरून परत जोय गोल फिरून परत जोय तर ही झाली बेटा एक सायकल तर अशा पद्धतीने नंबर ऑफ सायकल ती किती परफॉर्म करते ठीक आहे तर मी काय केलं आता बघा बेटा लक्ष द्या स्ट्रेस मी घेतला होता खूप जास्त मी हा पहिला पॉईंट घेतला मी हा काय घेतला पहिला पॉईंट घेतला ठीक आहे ना स्ट्रेस घेतला होता मी खूप खूप जास्त ठीक आहे ना स्ट्रेस बघा खूप जास्त की नाही बघा इथे जर समजा मी टाकलं शंभर न्यूटन पर्यम स्क्वेअर दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार न्यूटन पर्यम स्क्वेअर हा आपला स्ट्रेस आहे मग एवढ्या स्ट्रेसला नंबर ऑफ सायकल खूप कमी बघा नंबर ऑफ सायकल बघा स्ट्रेस जास्त आहे तर नंबर ऑफ सायकल कशा भेटा आपल्या कमी नंबर ऑफ सायकल खूप खूप कमी भेटा आपल्या बरोबर आहे मी काम करतो स्ट्रेसला थोडं कमी करतो स्ट्रेसला थोडं कमी करतो मग जसं मी थोडस स्ट्रेसला कमी केलं स्ट्रेसला बघा मी थोडस कमी केलं बघा जसं जसं खाली खाली स्ट्रेस तर स्ट्रेस खाली येताना कमी होतो तुम्हाला सर्वांना माहिती वरती जाताना स्ट्रेस वाढतो खाली येताना कमी होतो तसंच नंबर ऑफ सायकल उजवीकडे जाताना वाढतं डावी येताना डावीकडे येताना कमी होतं बरोबर ना चला असो मी काय केलं स्ट्रेस थोडासा कमी केला पहिले हजार होता का आता मी आठशे केला तर बघा नंबर ऑफ सायकल वाढला गाणी नंबर ऑफ सायकल वाढला लागणी पहिले जर समजा हजार सायकल चालत असेल तर आता दोन हजार सायकल चालतील म्हणजे बघा जसं आपण स्ट्रेस कमी केलं नंबर ऑफ सायकल वाढला अजून कमी करू का हो सर करा सर ओके चला अजून कमी केला बघा स्ट्रेसची व्हॅल्यू मी अजून थोडी खाली आणली स्ट्रेसची व्हॅल्यू मी अजून खाली आणली तर बापरे नंबर ऑफ सायकल अजून वाढल्या अजून खाली आणतो अजून वाढल्या अजून खाली आणतो अजून वाढल्या पण एक वेळ येईल एक लिमिट येईल की त्याच्यानंतर तेवढा जरी राहिला ना तर आपली सायकल आपलं जे प्रोडक्ट आहे आपलं जे ऑब्जेक्ट आहे आपलं जे मशीन आहे ती वर्क करतेच 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 आहे करते अलग अलग तुम्हाला चला म्हणजे इन शॉर्ट मी ती एकदम प्रॉपर छान छान सुंदर सुंदर डायग्राम काढतो मी तुम्हाला ते एकदम प्रॉपर पद्धतीने क्लिअर वगैरे होऊन जाईल अरे बापरे हो सर असं कसं काढलं ना तुम्ही बोगस काम झालं ठीक आहे थोडस चुकतं रे आमचं चुकतं आम्ही थोडी एकदम हे ठीक आहे ना चला असो डन आला बाळ लक्षात तुम्हाला म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय समजतंय ग्राफ की बघा स्ट्रेस पहिले आपला जास्तीत जास्त होता बरोबर आहे तर नंबर ऑफ सायकल आपल्या कमी कमी होता मग मी काय केलं स्ट्रेसला कमी करत गेलो कमी करत गेलो कमी करत गेलो तर नंबर ऑफ सायकल वाढत गेल्या वाढत गेल्या वाढत गेल्या वाढत गेल्या पण एक वेळ अशी आली एक वेळ अशी आली की याच्यानंतर मी स्ट्रेस कॉन्स्टंट ठेवला स्ट्रेस मी कमी नाही केला पण नंबर ऑफ सायकल तो आहे वाढताय 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 म्हणजे इन शॉर्ट ही झाली बेटा एक प्रकारची आपली स्ट्रेस लिमिट की या स्ट्रेस लिमिटच्या खालती या स्ट्रेस लिमिटच्या खालती आपलं जे मटेरियल आहे ते नंबर ऑफ सायकल करू शकतं नंबर ऑफ सायकल वर्क करू शकतो खूप वेळ वर्क करू शकतो ठीक आहे ना तर यालाच म्हणतो आपण एंडुरन्स लिमिट याला म्हणतात आपण सिग्मा ई एंडुरन्स स्ट्रेस आपण एंडुरन्स ही जर समजा आपण समजा आपण खाली किंवा या, या स्ट्रेसवर जर समजा आपण काम केलं तर आपलं मशीन खूप जास्तीत जास्त वेळ चालेल आपल्या मशीनची लाईफ खूप जास्त होईल आपलं मशीन लवकर खराब असणार आणि अलग लक्षात मला काय म्हणायचं ते चला तर ही झाली बेटा त्याची एंडुरन्स स्ट्रेस लिमिट, स्ट्रेस लिमिट द एंडुरन्स स्ट्रेस लिमिट म्हणजे काय अशी एखादी स्ट्रेस लिमिट की ज्या स्ट्रेस लिमिटच्या खाली बघा नंबर ऑफ सायकल बघा खूप जास्त इनफायनाइट नंबर ऑफ सायकल का होता आपलं वर्क होतंय चला माझी डेफिनेशन मी थोडी थोडी लिहून घेतो बघा बायना थोडं थोडं लक्ष द्या दे, याची डेफिनेशन मी बनवायचा बनवायचा म्हणजे छान छान सुंदर सुंदर लिहितो पहिला पॉईंट पहिला पॉईंट तुम्हाला काय समजला पहिला पॉईंट तुम्हाला काय समजला हे सांगा बरं पहला पॉइंट म्हणजे काय की एंड्युरन्स लिमिट म्हणजे काय की अशी एखादी स्ट्रेस लिमिट की ज्याच्या खाली ज्याच्या खाली आपण इनफाइनाइट नंबर ऑफ सायकल आपण वर्क वगैरे करू शकतो ठीक है ना चला सो म्हणजे बघा तुम्ही असं लिहू शकता द स्ट्रेस लिमिट द स्ट्रेस लिमिट बिलो विच मैक्सिमम नंबर ऑफ साइकल मैक्सिम याट मान इनफाइनाइट नंबर ऑफ साइकल टेक प्लेस इनफाइनाइट नंबर ऑफ साइकल्स टेक प्लेस विदाउट फेल्यूअर विदाउट फेल्यूअर विदउट फेल्युअर द स्ट्रेस लिमिट बिलो विच इन्फायनाईट नंबर ऑफ सायकल टेक प्लेस विदाउट फेल्युअर म्हणजे फेल न होता आपली नंबर ऑफ आप सायकल जे ऑब्जेक्ट आहे ती परफॉर्म करू शकते नंबर ऑफ आप सायकल आपलं जे मशीन आहे ते परफॉर्म करू शकते तर यालाच म्हणता आपण एंडुरन्स लिमिट बरोबर आहे चला असो ठीक आहे ना मग तर हे तुम्हाला थोडं थोडं समजलं असेल म्हणजे ही जी एंड्युरन्स लिमिट आहे हे आपल्याला काय इंडिकेट करते की जर तुम्हाला मॅक्सिमम लाईफ जर तुम्हाला प्रोडक्टची मॅक्सिमम लाईफ पाहिजे असेल ना तर तुम्ही एंडुरन्स लिमिटच्या खाली काम करा म्हणजे काय वेन वी वर्क वेन मशीन वर्क वेन मशीन कॉब्जेक्ट कहीं पब्जेक्ट वर्क अंडर दिलो द बिलो मना क्या अंडर मना अंडर द एंड्रेस लिमिट एंड्रेस लिमिट इट्स लाइफ इज मॅक्सिम इट्स लाईफ इज मॅक्सिम त्याची लाईफ कशी असते बेटा मॅक्सिमम असते बघा वेन मशीन किंवा ऑब्जेक्ट वर्क अंडर द एंडोरन्स स्ट्रेस लिमिट म्हणजे जर समजा या एंडोरन्स स्ट्रेस लिमिटच्या खाली 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 याच्या अंडर अंडर मध्ये याच्या मध्ये जर समजा आपलं वर्क पीस किंवा आपला प्रोजेक्ट किंवा आपलं जे पण काही मशीन जर वर्क करत असेल ना इट्स लाईफ इज तिची लाईफ हे खूप जास्त असते ते खूप जास्त वेळ टिकत ठीक आहे ना पण हा याच्यावरती गेलं किती फेल होऊ शकते याच्यावरती की किती फेल होऊन जाईल पण याच्या खाली ते खूप जास्त टिकेल हे कोणी सांगितलं आपल्याला एंड्युरन्स लिमिटने आणि याची एक फुल अँड फायनल डेफिनेशन तुम्हाला अशी लिहायची आहे बघा लक्ष द्या परीक्षेत लिहित लिहू शकतो मी एन्डुरन्स लिमिट एंडुरन्स लिमिट It's defined as maximum completely reverse bending stress, completely reverse bending stress, which specimen can withstand. स्पेसिमन हद ऑब्जेक्ट स्पेसिमन कैन विथस्टैंड विदाउट फेल्यूअर विदाउट फेल्युअर फॉर इनफाइनाइट नंबर ऑफ साइकल इनफाइनाइट नंबर ऑफ साइकल म्हणजे बघा ही आपली कम्प्लिटली रिव्हर्स बेंडिंग स्ट्रेस असते काय असते कम्प्लिटली रिव्हर्स बेंडिंग स्ट्रेस असते ठीक आहे ना म्हणजे एखादी कम्प्लिटली रिव्हर्स बेंडिंग स्ट्रेस जी एखादं स्ट्रेसमधून मॅक्सिमम वेळपर्यंत इन्फायन्हाइट नंबर ऑफ सायकल पर्यंत काय करू शकेल विथस्टँड करू शकेल फेल होणार नाही फेल होणार नाही ठीक आहे ना एवढे तीन पॉईंट जरी तुम्ही लिहिले ना आणि याला फक्त काय करायचं असं छान सुंदर सुंदर असं छानला मार्क करायला हायलाइट करा कारण ही आपली प्रॉपर डेफिनेशन आहे ठीक आहे ना डेफिनेशन झाली आपला ग्राफ झाला एवढं जरी काढलं ना तर आरामात तुम्हाला मार्क वगैरे मिळून जातात आय होप सो तुम्हाला एंडुरन्स लिमिटचा हा जो कॉन्सेप्ट आहे तो प्रॉपर पद्धतीने तुम्हाला कळला असेल आणि लक्ष ठेवा ही कधीही रिव्हर्स बेंडिंग स्ट्रेस असते काय असते रिव्हर्स बेंडिंग स्ट्रेस किंवा तुम्ही कम्प्लिटली मॅक्सिमम बेंडिंग रिव्हर्स स्ट्रेस सुद्धा म्हणू शकता तुमची इच्छा ठीक आहे ना कम्प्लिटली रिव्हर्स मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस म्हणू शकता की एखादं एखादं ऑब्जेक्ट एवढी मॅक्सिमम स्ट्रेस सहन करू शकेल विदाउट फेल्युअर विदाउट फेल्युअर फॉर इन्फानाट नंबर ऑफ सायकल तर अशा लिमिटला म्हणतात बाळांनो आपण लिमिट, लिमिटेला म्हणतात आपण एंडुरन्स लिमिट तर आय होप सो हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर वगैरे झाला असेल तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये परत धन्यवाद